दिनांक 30/11/2020 रोजी आम्हाला या अवसरावस्थे येथे अल्पवयीन मुलीस मुलीचा विनयभंग करून तिच्या व तिच्या आईवडिलांना जाचीची शिवीगाळ केली, मारहाण केली असा आरोप लैला शेख, लैला मुल्ला आणि मिर्जा शेख यांच्या विरुद्ध पीडिताची आई हिनं 30/11/2020 रोजी गुन्हा दाखल केलेला होता. त्या गुन्ह्याच्या कामी लैला मुल्ला आणि नूरजा शेख यांच्या वतीनं ॲडव्होकेट अजिमुद्दीन शेख यांनी अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता सोलापूर येथील बेरबान सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला असता या अर्जाच्या कामी आरोपीच्या वतीनं ॲट्रॉसिटी ॲक्टची जी बाधा आहे अटकपूर्वसाठी ती येऊ शकत नाही आणि तसंच लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा या कायद्यामध्ये सुद्धा त्यांचा रोल बसत नाही आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती किंवा मुद्देमाल जप्त करायचा नाही आणि आरोपीची हजेरीही सुरक्षित केली जाऊ शकते या असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने मांडला असता लैला मुल्ला आणि नूरजा शेख यांचे मेहरबान सत्र न्यायाधीश यू एल जोशीसो यांनी प्रत्येकी 20,000 रुपयाच्या जामिनावर साक्षीदार दबाव न आणण्याच्या अटीवर आणि पिटिशन हजेरी देण्याच्या शर्तीवर त्यांची अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. अर्जाच्या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले.